नमस्कार मित्रांनो, जय हिंद। चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आता मित्रांनो, 6/12/2022 या दिवशी मार्केटचा गेम कसा होता आणि उद्या 7/12/2022 साठी जवळपास मार्केटचा मूड कसा असेल हे आपण बघणार आहोत। अर्थात मित्रांनो, तुम्हाला उद्याचं मार्केट हे अतिशय मूड हा एकदम रागीट दिसू शकतो। म्हणजे थोडक्यात सांगायचं हे की नो ट्रेड झोन बऱ्याच वेळा तुम्हाला तिकडे दिसून येणार, त्यामुळे एखाद्या कॉल मध्ये ट्रॅप होण्यापेक्षा तुम्ही जी मी रेंज सांगत आहे त्या झोन मध्ये डोंट ट्रेड केलेलं, म्हणजे ट्रेड नाही केला तरी चालेल। आणि तो झोन कुठला, जो डोंट ट्रेडचा झोन आहे तो ट्रेड बघू शकता तुम्ही। डोंट ट्रेड जो झोन आहे त्या याच्यामध्ये इकडे बघू शकता तुम्ही, आता कुठला आहे तर तो आहे मित्रांनो 43,000 हा सपोर्ट लेवल आहे आणि 43,200 याच्यामध्ये या झोन मध्ये तुम्ही इकडे बघू शकता एखादी मोठी मुवमेंट भेटण्यासाठी किंवा जवळपास तुम्हाला खूप कसरत करावी लागते। अर्थात मित्रांनो, तुम्हाला 43,200 ते 43,000 यामध्ये अजिबात ट्रेड करायचं नाही 7/12/2022 साठी। हे परत सांगतो का, बर कारण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, इकडे तुम्ही मोठ्या याच्यामध्ये ट्रॅप होऊ शकता आणि अदरवाइज मार्केट झिगझॅग टाइप इकडे राहण्याची शक्यता आहे 43,000 ते 43,200। सध्याला मार्केट 43,138 घरामध्ये क्लोज झालेलं आहे आणि जर उद्या मार्केट गॅप अपनी की गॅप डाऊननी ओपन होणं हे महत्वाचं आहे। अर्थात आज जर मित्रांनो निगेटिव्ह मार्केट, जर यूएस मार्केट किंवा ग्लोबल मार्केट जर निगेटिव्ह असेल तर उद्या सुद्धा मे बी गॅप डाऊननी सुरुवात होऊ शकते आणि फ्लाइट ओपन झालं तर मार्केट थोडंसं डाऊन साईडला जाऊ शकेल। अदरवाइज मार्केटचा ट्रेड जो आहे तो 43,000 ते 43,200 ही जी रेंज आहे याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करणं टाळा। दुसरी गोष्ट, प्रीमियम खाण्याची शक्यता सुद्धा या झोन मध्ये आहे, त्यामुळे विनाकारण या झोन मध्ये अडकू नका। आणि बाय चान्स जर तुम्हाला या झोन मध्ये ट्रेड करावासा वाटला तर तुम्ही 10 ते 15 मुवमेंट पॉइंटच्या याच्यापेक्षा मुवमेंटची अपेक्षा जास्ती प्रॉफिटची नाही ठेवली तर तुमच्यासाठी नक्की चांगलं असेल। मित्रांनो, मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे। शिकण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। काही गोष्टी लक्षात ठेवा, मोठ्या प्रॉफिटच्या अपेक्षेमध्ये प्रत्येक दिवशी बसू नका। छोटं छोटं प्रॉफिट बुक केलेलं कधीही ऑप्शन ट्रेडिंग मध्ये चांगलं असतं। दुसरी गोष्ट, स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्या, स्वतः सुद्धा रिसर्च करा, अभ्यास करा, मगच गुंतवणूक करा। आणि कर्ज काढून कधीही गुंतवणूक करू नये। दुसरी गोष्ट मित्रांनो, पेशन्स असणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपल्याकडे स्टॉक मार्केट मधील ब्रह्मास्त्र आहे त्यालाच आपण स्टॉप लॉस म्हणतो, त्या स्टॉप लॉसचा वापर नक्की करा, जेणेकरून तुम्हाला यशस्वी होण्यासाठी आणि चांगला प्रॉफिट करण्यासाठी मदत होईल। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता बँक निफ्टी मध्ये आजचा 6/12/2022 दिवशी सुद्धा बघितलं असेल एवढी काय मोठी मुवमेंट या मार्केटमध्ये नव्हती, 200-250 पॉइंट याच्यावरती होतं। पण आता सध्याला जर बघायला गेलं तर बँक निफ्टी मध्ये 43,500 हा वरच्या दिशेला रेसिस्टन्स आहे, खूप वरती लांब आहे। आणि 42,900 हा सपोर्ट आहे आणि तो सपोर्ट खूप लांबच्या बाजूला जरी असला तरी 42,900 हा सपोर्ट ज्या वेळेस मार्केट क्रॉस केलं करील त्यावेळेस पुट कॉल मध्ये तुम्हाला मोठी मुवमेंट डाऊन साईडला अपेक्षित आहे। आणि वरती 43,500 सध्या तरी पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे, हा रेसिस्टन्स क्रॉस केल्याशिवाय तुम्हाला वरती 200 ते 250 पॉइंट मिळणार नाहीत। ज्या दिवशी 43,500 क्रॉस होईल वरती तुम्हाला 200 ते 250 पॉइंट मिळतील। 42,900 क्रॉस केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे जवळपास 200 पॉइंटची ते 400 पॉइंटची मुवमेंट अपेक्षित आहे। अदरवाइज मित्रांनो, मधला जो झोन आहे 43,000 ते 43,200 हा डोंट ट्रेड आहे, त्यामुळे मित्रांनो या पूर्णपणे सपोर्ट रेसिस्टन्स लक्षात ठेवा। आणि जर बघितलं तर तुम्ही ऑलरेडी हे इंडिकेटर जे मी लावलेलं आहे मित्रांनो त्या इंडिकेटर वरती तुमचं सुद्धा लक्ष असू द्या। सपोर्ट अँड रेसिस्टन्स नंतर आपल्याकडे लक्ष पाहिजे ते RSI आणि त्यानंतर मित्रांनो मार्केट वरती न्यूज वरती फोकस करा। आणि जर
हा जो ग्राफ आहे हे इंडिकेटर काय आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर आय बटन वरती लिंक आली आहे उजव्या कोपऱ्यावरती, पूर्णपणे त्या व्हिडिओ मध्ये डीपली समजावून सांगितलं आहे त्याचं महत्व काय आहे, तो व्हिडिओ पूर्णपणे बघा। आता निफ्टी मध्ये काय उलाढाला असेल उद्यासाठी, तर निफ्टी फिफ्टी जर बघितलं मित्रांनो, निफ्टी फिफ्टी मध्ये आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा। आता बघू शकता तुम्ही इकडे वन डे आपण टाइम फ्रेम घेत आहे आणि त्यानंतर बघितलं असेल निफ्टी मध्ये मोठी पडझड झाली, पहिल्या झपक्यात मार्केट झपकन पडलं, पहिल्या याच्यामध्येच ओपन झाल्यानंतर गॅपडाऊनने ओपन होऊन आणि मार्केटनं परत एक सपोर्ट घेतला। इकडे बघू शकता सपोर्ट घेतल्यानंतर मार्केटनं मित्रांनो जो काही इकडे बॅक बाउन्स घेतला इकडे बघू शकता, त्यानंतर मित्रांनो इकडे बघू शकता अप साईडला आणि परत डाऊन साईडला निफ्टी मध्ये थोडीशी मोठी मुवमेंट दिसून आली, अप डाऊन आणि इकडे बघू शकता। त्यामुळे निफ्टी मध्ये जरी ट्रेड तुम्ही करत असाल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, निफ्टीचा जो सपोर्ट आणि रेसिस्टन्स आहे आता आपल्यासाठी अठरा पाचशेच्या घरामध्ये आपल्याला तुम्ही इकडे बघू शकता 1850 घरामध्ये एक सपोर्ट क्रिएट झालेला आहे मार्केट मध्ये, आणि हा जर सपोर्ट मित्रांनो हा जर सपोर्ट मार्केटनं तोडला उद्यासाठी तर मात्र मार्केट परत मित्रांनो 200-250 पॉइंट जाऊ शकतं। पण इंटरनॅशनल मार्केटचा प्रभाव आपल्या मार्केटवरती कितपत पडतो ते सुद्धा बघणं गरजेचं आहे। आता इकडे जो एक रेसिस्टन्स लागत आहे आपल्याला मित्रांनो तुम्ही बघू शकता या लेवलला, आता हा जर आपण रेसिस्टन्स बघितला तर तुम्ही बघू शकता 1800 घरामध्ये आहे आणि मार्केट सध्याला 1742 याच्यामध्ये आहे क्लोज झालेलं 1800 ते 1800। मित्रांनो या 100 पॉइंट मध्ये फक्त 10 पॉइंट जरी आपल्याला तिकडे प्रॉफिट कमावण्यासाठी मिळाले, 15 पॉइंट जरी कमावण्यासाठी मिळाले तर खूप खूप सोपं होईल। पण अदरवाईज निफ्टी मध्ये जास्ती मुवमेंटची अपेक्षा आपल्याला कधी मिळेल उद्यासाठी, बँक निफ्टी निफ्टी मध्ये जर कम्पेअर केलं तर बँक निफ्टी मध्ये आपल्याला थोडीसे चान्सेस आहेत। अदरवाईज तुम्हाला सपोर्ट लेवल जे नोट करून दिले आहेत ती गोष्ट अगोदर लक्षात ठेवा। आता निफ्टी मध्ये काय झालेलं आहे, निफ्टी मध्ये 1800-1850 इकडे एक जबरदस्त रेसिस्टन्स बनलेला आहे, 1850-1850 घरामध्ये सपोर्ट आहे। अदरवाईज मित्रांनो ही जी लेवल्स दिली आहे 1800-1800 किंवा 1850 ते 1750 या घरामध्ये तुम्ही ट्रेड निफ्टी मध्ये थोडासा टाळलेला चांगला। अदरवाईज मार्केट जर गॅप डाऊन नी ओपन झालं तर मार्केट मोठं कमबॅक करण्याची शक्यता आहे, गॅप डाऊन नी ओपन झालं तर मार्केट परत अप्पर साईडला जाण्याची शक्यता आहे, आणि गॅप अप नी ओपन झालं तर मात्र मार्केट मित्रांनो फुल्ली झिगझॅग टाइप इकडे राहू शकतं, आणि सांगितलेल्या ज्या लेवल्स आहेत त्यामध्ये डोंट ट्रेड केलेलं चांगलं। अदरवाईज कुठलीही मुवमेंट काही अपेक्षित जर घडली म्हणजे वाटलं तर मित्रांनो मी तुम्हाला टेलिग्रामला अपडेट देईन, त्यामुळे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही त्यावरती क्लिक करून जॉईन व्हा। दुसरी गोष्ट तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल, डिस्क्रिप्शन मध्ये मी 3 ब्रोकरची लिंक देत आहे, हवं त्या ब्रोकरकडे तुम्ही मित्रांनो अकाउंट ओपन करून ऑनलाईन अकाउंट ओपन करता येतं, मोबाईलवरनं तुम्ही अकाउंट ओपन करू शकता। तसेच मित्रांनो तुम्हाला सुद्धा व्हिडिओ आवडत असतील, माहिती आवडली असेल तर लाईकचं बटन दाबा जेणेकरून आम्हालाही मोटिवेशन मिळेल, व्हिडिओ आवडला तर मित्रांना सुद्धा शेअर करत चला। मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, जय हिंद।